पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदीचे पालन करून रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले असून यात पुढाकार घेऊन मंजर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे व सुहास बानखेले यांनी मंजर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अंकित जाधव, निलेश थोरात हे उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. सुहास भाऊनी, आतापर्यंत आंबेगाव तालुक्यात अनेक वेळा रक्तदान शिबिरे घेऊन यशस्वी करून अनेक रक्त गरजूंना त्यांच्यामार्फत आंबेगाव तालुक्यातील युवकांचे रक्त पोचलेले आहेत आणि भविष्यात ते अनेक वेळा असेच कार्यक्रम करत आहेत. आजचं नक्की नियोजन हे 2 तारखेचं ते कसं करणार आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घ्या. भाऊ, काय सांगाल? आज सध्या परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसमुळे जी जागतिक परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये एक मानवता धर्म आपण सर्वजण पाळत असताना खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची गरज आहे, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हे सर्वांना मूलभूत गोष्टी आहेत, ह्या भेटतातच. पण रक्त ही अशी वस्तू आहे ती आपण विकत कुठेही घेऊ शकत नाही किंवा कुठं तयार करू शकत नाही. एक मानवजातीतून तयार झालेलं हे रक्त आज हे माझ्यापासून तुम्हाला कामाला येणार आहे, तुमच्यापासून अजून दुसऱ्याला कामाला येणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं या रक्ताची गरज आपल्या पूर्ण महाराष्ट्राला आहे, इवन आपल्या भारत देशालासुद्धा आहे. आणि अशा या अनुषंगाने इथून पाठीमागं रक्तदान शिबिरं भरपूर झाली, अनेक रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं, त्यांना मोफत रक्त द्यायची व्यवस्था आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. पण आज जी खरी अर्थानं जी रक्ताची गरज आहे ह्या कोरोना विषाणूच्या आणि त्यांनी जे बाधित जे रुग्ण आहेत ते असतील किंवा आज संचारबंदीमुळं कुठेही कुठल्या प्रकारचं रक्तदान घेता येत नाही मोठ्या स्वरूपात, मग अशा वेळी खऱ्या अर्थानं गरज आज ही रक्ताची आहे. आणि आज हे रक्तदान मी सर्व तरुण युवकांना आवाहन करतो, आज आपल्याला एक राष्ट्रीय कार्यात आपला एक छोटासा हातभार म्हणून आपण सर्वांनी मी देशासाठी, देश माझा मी देशासाठी, ह्याच्यासाठी आपण प्रत्येकाने रक्तदान करूया. आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने जे थैमान घातलेलं आहे आणि त्याचा जो मानवजातीवर अत्यंत वाईट परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे, समाज हा हवालदिल झालेला आहे, शासन शासनाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे, परंतु समाजानं देखील तेवढ्याच जबाबदारीनं या संकटाला सामोरं देणं जाणं अत्यंत आवश्यक आहे. दिलेल्या सूचनांचं योग्य पद्धतीने पालन करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं काम आहे आणि हे होत असताना आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी म्हणून 2 एप्रिल रोजी आपण भव्य रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करत असताना शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. प्रत्येकाला आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून सॅनिटायझेशन असेल, मास्क असतील, या सर्व गोष्टींचा पुरवठा त्या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर प्रत्येक रक्तदात्याला त्या ठिकाणी जी वेळ दिली जाईल त्या वेळेतच त्या ठिकाणी बोलवलं जाईल, गर्दी होणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आम्ही या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये संपर्क साधून कार्यकर्त्यांनी रक्तदात्यांना आवाहन करून सर्वांनी दिलेल्या वेळेमध्ये येऊन सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे स्थळ हे जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा मंचर या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. संपर्कासाठी सुहास बानखिले, निलेश थोरात, संतोष गावडे, अंकित जाधव, लक्ष्मण थोरात, दिनेश खेडकर या कार्यकर्त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सर्व रक्तदात्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.